हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू एसएस क्लास। तुमच्यासाठी अजून नोट्स आहेत, थोडा थर्मोडायनॅमिक्स नोट्स मी अपलोड करतो यार। आणि एक अजून गोष्ट तुम्हाला सांगायची की थर्मोडायनॅमिक्सच्या नोट्स सोबत तुम्हाला मी जे आपली क्वेश्चन बँकची नोट्स आहे, ऍक्च्युली थर्मोडायनॅमिक्सची क्वेश्चन बँक होती, क्वेश्चन बँकमध्ये जेवढे क्वेश्चन दिले होते, जे न्यूमेरिकल्स दिले होते, जे थेअरी दिली होती, सगळ्यांचा आन्सर तुम्हाला पीडीएफमध्ये भेटून जाईल, ठीक आहे। अजून एक गोष्ट, जर ते कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्टसाठी पण मी थर्मोडायनॅमिक्सवरती लेक्चर घेतले। हे सगळे लेक्चर जे आहेत ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लेक्चरची पण पूर्ण लिंक आहे, ते लेक्चर्स बघा। आय थिंक आय बी गोईंग थ्रू, मी चांगल्या पद्धतीने त्या लेक्चर्समध्ये पण शिकवलेलं आहे थर्मोडायनॅमिक्स। थर्मोडायनॅमिक्स पूर्ण आहे, पूर्ण चॅप्टर्स आहे, किंवा माझी फिजिक्सची पूर्ण जी सिरीज आहे, पूर्ण फिजिक्स मी त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे। फिजिक्सच्या पण नोट्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स आहेत, ठीक आहे। ह्याची जी पी डी एफ आहे, या पी डी एफची जी लिंक आहे ती पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा, ठीक आहे। तुम्हाला ते गुगल ड्राईव्हवर घेऊन जाईल, कारण मी जे नोट्स अपलोड केली ती गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेली आहे, ठीक आहे। तर तुम्ही लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला गुगल ड्राईव्हवर घेऊन जाईल, ठीक आहे। तर डाउनलोड करताना जरा चेक करून घ्या, ठीक आहे, की नोट्समध्ये सगळ्या काही क्वेश्चन जे आहेत, क्वेश्चन नाही लिहिलेत मी, एम सी क्यू मी थोडेसे स्किप केलेले आहेत, ठीक आहे, कारण एम सी क्यूचे आन्सर ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत, तर क्वेश्चन परत परत घेऊन मी ते केले नाही। पण क्वेश्चन बँकमध्ये जो न्यूमेरिकल होता तो न्यूमेरिकल मी सॉल्व्ह करून दिलेला आहे तुम्हाला। नोट्सच्या जर शेवटी तुम्ही गेलात तर शेवटी तुम्हाला सगळे न्यूमेरिकलचे आन्सर भेटून जातील, ठीक आहे। आणि अजून एक गोष्ट अशी की तुम्हाला माहिती झालं असेल की तुमची जी पेपर्स आहेत, ठीक आहे, यावर्षीचे जे पेपर्स आहेत 10वी आणि 12वीचे पेपर्स, ते सगळे पेपर्स तुमचे तुमच्या स्कूल लेवलवरतीच होणार आहेत, ठीक आहे। पेपर ऑफलाईनच होतील, त्याच्यासाठी जो टाईम आहे तुमचा तो इन्क्रीज करून दिलेला आहे। जर 40 मिनिटाचा पेपर असेल तर 15 मिनिटं इन्क्रीज केलेले आहे, 1 तासाच्या पेपराला किंवा जर 3 तासाचा पेपर असेल तर 8 तास इन्क्रीज केलेला आहे। आणि जे फिजिकली डिफेक्टेड पर्सन आहे किंवा दिव्यांग पर्सन आहे त्यांच्यासाठी 1 तास इन्क्रीज करून ठेवलेला आहे, ठीक आहे। पेपर स्कूल लेवलमध्ये ऑफलाईन अँड जो टाइमिंग दिलेला आहे, जो टाइम टेबल आलेला आहे तुम्हाला, त्याच टाइम टेबलमध्ये होणार आहे। टाइम टेबलमध्ये कुठलाही बदल होणार नाही, फक्त पेपरामध्ये टाइम तुम्हाला इन्क्रीज करून भेटेल, ठीक आहे। आय होप तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी समजतील आणि मी जी नोट्स दिलेली ती पण तुम्हाला समजेल, ठीक आहे। सो प्लीज गो इन टू द डिस्क्रिप्शन बॉक्स, देअर इज अ लिंक अँड गो थ्रू अँड डाउनलोड, ठीक आहे। तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता। अँड अगेन आय विल रिक्वेस्ट यू दॅट की हे